स्वतःचे, म्हणजे हे त्रिभुवनात पवित्र क्षेत्र आहे. हे कशा करतात? भगवान महाविष्णूने ज्या जागेवरती अमृताचे वाटप करून, अमृताचे वाटप करून त्या जागेवरती 10 दिवस निवास केला म्हणून नेवासा. भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित झालेली, साक्षात भगवान परमात्म्याने ह्या जागेवरती वास केलेला आहे म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातले शब्द येत आहे, हे क्षेत्र भगवंताच्या पदस्पर्शाने पुनित झालं म्हणून त्रिभुवनात पवित्र क्षेत्र आहे. त्रिभुवनात हे एक क्षेत्र पवित्र आहे आणि ह्या क्षेत्रावरती भगवान परमात्म्याने वास केला म्हणून भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित झाली म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी ह्या जागेवरती येऊन ज्ञानेश्वरीची रचना शके 1212 1290 या कालामध्ये 2.5 वर्षे इथं थांबून ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी सांगत असताना ह्या गावातले वयोवृद्ध सच्चिदानंद बाबा थावरे यांचं निधन झालेलं असताना भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सच्चिदानंद बाबांना मृतातून उठून त्यांच्या कोणती ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलं. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य केलं आणि त्याचं लिखाण म्हणून सच्चिदानंद बाबा करतात तो काळ शके 1212 1290 अशा काळाला 700 वर्षे झाली आणि ज्ञानोबाऱ्यांच्या भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित झालेली आहे. इथे एक विशेषतः महत्व जो खांबे ज्या खांबाकरता मंदिर आहे, जगात मंदिराकरता खांबे, जगात खांबाकरता मंदिर आहे, हे ह्या स्थानात विशेष महत्व आहे. आणि हे सर्व स्थान गुरुवरे पंचशी महाराज तांबे यांनी याला रूप स्वरूप आणलेलं आहे. त्यांनी हे खांबाचं मंदिर ज्ञानेश्वरी रचनास्थान झालं आहे म्हणून इथं ज्ञानेश्वरीचं मंदिर हे ज्ञानोबांनी गुरुवरे पंचशी महाराज तांब्याने स्वतःची प्रॉपर्टी ह्या मंदिराला अर्पण करून लोकवर्गणीतून हे मंदिर उभारलेलं आहे. आणि हे सर्व मंदिर उभारून हे तुमच्या आमच्या जगाच्या स्वाधीन केलेलं आहे का, याचं भव्य मंदिर असं इथं प्रगट केलेलं आहे म्हणून अशा या स्थानाची थोडक्यात माहिती मी आपल्याला देतो. माझं नाव शिवाजी रामजी होन, या मंदिराचा एक सेवेकरी, 20 वर्षापासून इथे ह्या मंदिरामध्ये सेवेत आहात. आज आपण ह्या स्थानामध्ये त्याचं विचारपूस केली असताना माहिती मी तुम्हाला थोडक्यात माझ्या अल्पशमतीने जी माहिती आहे ती तुम्हाला. धन्यवाद. आपल्याला मंदिराचे सेवेकरी कायमस्वरूपी इथं असतात, आपल्या सेवेसाठी आपल्या मदतीसाठी ते कायम तत्पर असतात. आपण मंदिरामागच्या उद्यानामध्ये आलेलो आहे. माग उद्यानामध्ये सच्चिदानंद बाबा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे एक सुंदर शिल्प आहे. आपण सर्व बाजूने उद्यान पाहू शकता.